नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र माझाचा एकच ध्यास, घरीच करा ऑनलाइन अभ्यास या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मोहिली अघई, जीवनदीप कॉलेज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी, तसेच GSK कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खडवली। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजे शाळेची आठवण येते का? हो, आम्हाला सुद्धा खूप शाळेची आठवण येते, पण कोरोनाच्या संकट काळामध्ये शाळा बंद आहे, तरीही आपल्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाहपूर माझा या चॅनलने महाराष्ट्र माझाचा एकच ध्यास, घरीच करा ऑनलाईन अभ्यास या उपक्रमा अंतर्गत आपला अभ्यास चालू केलेला आहे। तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा आपण ताळ्या वाजवूया, त्यांचं अभिनंदन करूया, चांगलं भेट वर्क आहे त्यांचं। तर या आजच्या त्यांच्या उपक्रमामध्ये मी इयत्ता 6वी साठी विषय गणित हा भाग शिकवणार आहे। तर या गणित मधील आज आपण घेऊया घटक, घेऊया अपूर्णांकावरील क्रिया। अपूर्णांकावरील क्रिया आणि या अपूर्णांकावरील क्रिया कोणत्या घ्यायच्या, आपल्याला माहिती आहे अपूर्णांक वेगवेगळ्या प्रकारचे असतात। आपण इयत्ता 5 वर शिकलेलो आहे, अंशाधिक अपूर्णांक असतो, छेदाधिक अपूर्णांक असतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो, पुढे जाऊन आपल्याला दशांश अपूर्णांक सुद्धा शिकायचं आहे। याच्यामध्ये आज आपण रूपांतर बघणार आहोत, एका अपूर्णांकाचे दुसऱ्या अपूर्णांकात कसं रूपांतर करतात, आणि या रूपांतर घटकामध्ये सुद्धा आपण काय बघणार आहोत, कसं रूपांतर करणार आहोत आपण। तर अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर। सध्या आपण हा घटक बघूया, वेळ मिळाला तर अजून दुसरं रूपांतरणाचा घटक सुद्धा घेऊया। तर आपल्याला याच्या अगोदर माहिती आहे अपूर्णांक म्हणजे काय, तर जी पूर्ण वस्तू नसते अशा प्रकारच्या अंश आणि छेदामध्ये लिहिल्या जाणाऱ्या संख्याला आपण अपूर्णांक असे अपूर्णांकयुक्त संख्याशी म्हणत असतो। तर आता आपण एक थोडीशी कृती घेऊया, त्या कृतीतून आपल्याला सहज लक्षात येईल का अपूर्णांकाचं रूपांतर कसं होत असते। माझ्याकडे काहीतरी वस्तू आहे, मी इथे तुम्हाला वस्तू देणार आहे, बरोबर आहे, मी वस्तू देणार आहे, मला काहीतरी मूल्य हवे आहे, तर मी ते मुलांची संख्या घेणार आहे। त्याच्यानंतर आपण मुलांच्या मध्ये डायरेक्ट गीता आणि नम्रता अशा दोन मुली घेऊया, गीता आणि नम्रता, आणि त्या प्रत्यक्ष आता बघा, माझ्याकडे इथे मी काही ब्लॉक्स आणलेले आहेत, खेळण्यामध्ये ब्लॉक्स आहेत। पहिल्यांदा मी हे चार ब्लॉक्स घेतो, हे चार ब्लॉक्स घेतल्यानंतर मला दोन मुलींना वाटायचे, तर मी काय करणार, गीताला एक देणार, हा गीताचा ब्लॉक, हा माझ्या हाताचा खेळ नम्रताचा, पुन्हा राहिलेला गीताला देतो, पुन्हा हा नम्रताचा। आता नम्रताच्या वाट्याला दोन आलेले आहेत आणि गीताच्या वाट्याला काय आलेले आहेत,
दोन दोन ब्लॉक आलेले, म्हणजे किती होते वस्तू माझ्याकडे, चार वस्तू होत्या, दोनच मुलं घेतली बरोबर, मुलांच्या मध्ये कोण घेतले गीता आणि नम्रता, त्यांना कसे आले दोन आणि दोन, दोन दोन ब्लॉक आले, ते कसे आले प्रत्येक वेळेला तुमच्या हातात काही वस्तू नसणार आहे, दिलेल्या वस्तू आपल्याला वस्तू किती दिल्या होत्या आपल्याला चार, चाराचे दोन समान भाग केले म्हणजे आपण भागिले केले, चार भागिले दोन बरोबर किती आले दोन पूर्ण वस्तू आले बरोबर आहे। समजा माझ्याकडे अजून मी आता माझ्याकडे सहा वस्तू आहे, तर सहा वस्तू मध्ये मी काय करणार या गीता आणि नम्रताला वाटायचे मला, तर मी काय करणार सहा मधल्या आपल्याला तर माहित झालं हे तीन गीता आणि तीन नम्रताला बरोबर आहे, म्हणजे काय काय केलं सहा वस्तू घ्या माझ्याकडे, मुले किती येतील दोनच, मुलांच्या मध्ये कोण गीता तिला आले बघा तीन आणि नम्रता आले तीन, मी काय केलं सहा भागिले दोन, काय केलं आपण सहाचे दोन भाग केले, दोन भाग केले म्हणजे काय केलं भागाकार केला, सहा भागिले दोन बरोबर किती आले इथे पण तीन पूर्ण आलेले म्हणजे वाटून झालेले बरोबर। हा आता माझ्याकडे समजा पुन्हा मला काय करायचे, हा माझ्याकडे एक ब्लॉक आहे आणि तो मला काय करायचे दोघींच्या मध्ये वाटायचे बरोबर आहे, दोघींच्या मध्ये काय करायचे वाटायचे, तर आता मला काय करता येतो वाटता येणार समान वाटता येणार ना, कारण मला काय करायला लागेल त्याचे समान दोन भाग करायला लागेल, आपण त्याचे काय करूया समान, तो ब्लॉक मी काय केला असा मध्ये इथे तोडला, त्याचे किती भाग झाले समान दोन भाग झालेले आहे, म्हणजे मी काय केला या दोन मुलींना तो वाटायचा होता मला वाटता येत नव्हता, म्हणजे एकाचे मी काय केले भागिले दोन समान भाग केले बरोबर आहे, पण पूर्ण काही झालं नाही, म्हणजे गीताला किती आला तो दोन भाग जे केले होते त्या दोन भागापैकी एक मी काय देईल त्या गीताला देईल आणि दुसरा जो राहिलेला आहे तो कोणाला देईल दोन भागापैकी नम्रताला देईल, म्हणजे काय झालं ओके, म्हणजे गीताला किती आला याला आपण एक वस्तूचे समान दोन भाग केले तर त्याला अर्धा म्हणतोय, अगोदर शिकलेले आपण एक आऊत छेद दोन एक आऊत छेद दोन नम्रता आलेली आहे, म्हणजे आपण इथे क्रिया कोणती केली भागाकारची, ती कसं लिहिणार पूर्ण भाग झाला। जीवनदीप कॉलेज खर्डी जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खर्डी दळखन तालुका शहापूर जिल्हा ठाणे 421-601 मुंबई विद्यापीठाशी संलग्न ISO 9001:2015 महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक शिष्यवृत्तीची सुविधा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र अद्ययावत प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष ग्रंथालय आणि वाचन कक्षाची सुविधा जॉब प्लेसमेंटची सुविधा संपूर्ण परिसर CCTV निगराणीखाली खर्डी स्टेशनपासून महाविद्यालयापर्यंत बस सेवा उपलब्ध मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाईन ॲडमिशन व ऑनलाईन लेक्चरचीही सुविधा ऑनलाईन ॲडमिशन आणि ऑनलाईन लेक्चरची देखील सुविधा उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। शैक्षणिक वर्ष 2020-2021 मर्यादित जागा प्रवेश सुरू FY ऑनलाईन ॲडमिशन सेंटर ईमेल jeevandeepkhardi@gmail.com वेबसाईट www.jspcollegekhardi.in दूरध्वनी क्रमांक 02527-24452 69191885588 आणि 9167043099 एक अंशे दोन बरोबर आहे। आता पुढे आपण जाऊन बघूया, आता मी एक दोन तीन चार पाच सहा सात जाऊ देतो, आता म्हणजे सात जाऊ कोणाला वाटायचे दोघी जणांना समान वाटायचे बरोबर आहे। हा आता मी घेतले सात ब्लॉक दोघी जणी आहेत, दोघी जणी ना त्या कोण कोण आहेत गीता आणि नम्रता, यांना मला जे समान वाटायचे तर मी काय करेल
एक समजा ही गीता दान एक नम्रता पुन्हा गीता पुन्हा नम्रता पुन्हा गीता पुन्हा नम्रता पुन्हा काय झालं दोघींना तीन तीन आले बघा तीन तीन पूर्ण आले हिला पण तीन आले पूर्ण हिला पण तीन आले पूर्ण पण एक राहिला ना तो आता पुन्हा वाटायला लागेल मग तो एक काय करतो त्याचे मी समान दोन भाग करतो हा तोडला मी समजा बरोबर आहे समान दोन भाग केले तर आता दोघींना काय आला अर्धा अर्धा मग अशा अर्धा कसा लिहायचा तो आपण बघितलाय म्हणजे हिला असा अर्धा आला तीन पूर्णांक आठ झाला बरोबर आहे क्रिया पण काय केली हे सात जे ब्लॉक्स होते त्याला भागिले दोन दोघे जण वाटायचे ते मग बघा पुढे काय आलं तर त्याच्या पूर्ण तीन प्रत्येकाला भेटलं बघा तीन तीन पूर्ण तीन तर भेटले आणि अर्धा भेटला किती भेटला अर्धा भेटला म्हणजे किती भेटला तिला तीन आणि अर्धा म्हणजे साडेतीन बरोबर आहे म्हणजे असे साडेतीन ते ब्लॉक तिला खेळण्यासाठी मिळालेले आहे आता एक लक्षात घ्या पहिल्यांदा आपण काय केलं चारचे समान दोन भाग होतात पूर्ण भाग जातो हा पूर्ण ही संख्या आहे बरोबर आहे इथे पण सहाचे समान दोन भाग होतात तीन ही पूर्ण संख्या आली इथं कोणती आली अपूर्ण संख्या आली कारण एक वस्तू दोघा जणांना पूर्ण वाटता येत नाही म्हणजे भाग करावे लागले मग तो भाग आला अर्धा अर्धा म्हणजे काय झालं अपूर्णांक आले एक अंश आणि छेद दोन आणि पुढे मग सात वस्तू घेतल्या सातचे मी काय केले दोन समान भाग म्हणजे दोघींना समान वाटायला गेलो त्यावेळेला तीन तीन काय आलं पूर्ण बरोबर आहे आणि अर्धा अर्धा काय आला अपूर्ण भाग आला म्हणजे हा काय आला पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक पण आता लक्षात घ्या इथं मी काय केले सात औत छेद दोन म्हणजे सात भागिले दोन म्हणजे सात औत छेद दोन हा खरा पूर्णांक आपला होता आणि हा पूर्णांक आपल्याला वाटायचा होता म्हणजे हा कोणता आता पूर्णांक आला हा पूर्णांक त्या पूर्णांक त्याचा रूप काय आहे औषधिक अपूर्णांक आता अशा प्रकारचे आपल्याला औषधिक अपूर्णांक दिलेले असताना आपल्याला काय करायचं त्याचं पूर्णांक एक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आता इथं वस्तू होती तुम्हाला सहज समजलं परंतु वस्तू नसताना सुद्धा हे जर आपण वस्तू जशा वाटतो तसं डोक्यात ठेवलं तोच नियम जर आपण पाळला तर आपल्याला त्या सुद्धा दिलेली संख्या सुद्धा आपल्याला काय काय अपूर्णांक आपल्याला रूपांतर करता येतो त्याचं तर आपल्याला पहिल्यांदा बघूया अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर समजलंय तुम्हाला ओके आता मी आपल्या थोडीशी लिहिण्यासाठी जागा पाहिजे करून टाकतो हा थोडासा भाग मी असं ठेवलाय हे सात आपल्याला काय करायचे औषधिक अपूर्णांक सात छेद दोन सात औष छेद दोन हा औषधिक औषधिक म्हणजे काय ज्या अपूर्णांकामध्ये अंश मोठा असतो आणि छेदक असतो लहान असतो त्याला म्हणतात औषधिक याच अपूर्णांकाचा औषधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करता येतं ते कसं येतं ते बघूया मग याच्यासाठी आपल्याला याचा अर्थ काय होतो सात अंश आणि छेद दोन याचा होतो सहा भागिले दोन असा त्याचा अर्थ होतो आता ही क्रिया आपल्याला अगदी आपण दुसरी पासून शिकलेलो आहोत बरोबर आहे ना माता बघा या दोन आणि या सहाला पूर्ण भाग देत राहायचे पूर्ण भाग नाही दिला तर अपूर्णांक देणार आहे समजा आता बघा बेचा बळ आपल्याला साता पर्यंत साती येईपर्यंत म्हणायचे बे ते बे बे दुने चार बे त्रिक सहा आणि बे चौक आठ आपण पुढे जातो आपल्याला याच्या पुढे जायचं नाही मग बे ती म्हणजे बे त्रि बे त्रि सहा बरोबर आहे आणि या सातातून सहा जर गेले तर आता ये मुलांना ते लक्षात घ्या पूर्ण बाकीला नाही बाकी उरली एक याला आपण बाकी म्हणतो काय म्हणतो बाकी आता याला काय म्हणतो आपण ज्याला भागलं त्याला भाज्य म्हणतो काय म्हणतो भाज्य याला काय म्हणतो आपण ज्याने भागायचं तो भाजक बरोबर हा झाला भाजक हा झाला भाज्य हा ही झाली बाकी आणि वर जो भाग आहे उत्तर आहे त्याला म्हणतात भागाकार